विद्यार्थी मित्र हो भारतीय लोकशाही समोरील पहिलं आव्हान आहे जमातवाद व वा दहशतवाद तर आपण सर्वांना माहीत आहे देशात अनेकदा धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद ही एक खूप मोठी डोकेदुखी होऊन बसलीय दंगलीसारख्या घटनांमुळे सामाजिक शांतता तर नष्ट होतेच पण लोकांचा लोकशाहीतील सहभागही कमी होतो लोकशाही समोरचं पुढील आव्हान आहे डाव्या उग्रवाद्यांच्या रूपात नक्षलवाद ही भारतातली प्रमुख समस्या झालीय भूमिहीन शेतकरी आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नक्षली चळवळी सुरू झाल्या पण या चळवळी भटकल्या आहेत नक्षली चळवळी सरकारला हिंसक पद्धतीनं विरोध करू लागल्यात पोलीस राखीव दल मंत्री आमदार खासदार यांच्यावर हल्ले होऊ लागलेत त्यामुळं भूमिहीन आणि आदिवासींच्या समस्या दुर्लक्षित राहत असून नक्षल्यांच्या हिंसक कारवाया या डोकेदुखी ठरत आहेत भारतीय लोकशाहीसाठी भ्रष्टाचार हा देखील त्रासदायक ठरलाय सार्वजनिक राजकीय प्रशासकीय अनेक क्षेत्रात भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी झालीय पायाभूत सुविधांचा अभाव आणि जिथे उपलब्ध असतील तिथे निकृष्ट गुणवत्ता यांचा विचार करता लोकांचा लोकशाहीबद्दल भ्रमनिरासही होऊ लागलाय निवडणूक प्रक्रियेत बनावट मतदान लाच देणं मतदार पळवून नेणं अशा गोष्टी लोकशाहीला बदनाम करतायत भारतीय लोकशाहीला आणखी एक ग्रहण लागलंय ते म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आपल्या धन आणि बाहुबळाच्या जोरावर राजकारणात घुसतायत थेट राजकीय पक्षच अशा लोकांना उमेदवारी देत आहेत त्यामुळे लोकशाहीचा गाभाच धोक्यात आलाय राजकारणातील घराणेशाही ही सुद्धा एक प्रमुख समस्या झाली आहे सत्तेत विशिष्ट कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्यानं लोकशाहीचा अवकाश आक्रसलाय गुणवत्ता असूनही सामान्य लोकांचं नेतृत्व मागे राहत आहे या व्यतिरिक्त लोकशाही समोर काही सामाजिक आव्हानं नेहमी येतात त्यामध्ये बेरोजगारी व्यसनाधीनता दुष्काळ साधन संपत्तीचं असमान वितरण पर्यायानं गरीब श्रीमंत यांच्यातली वाढती दरी जातीयता या सर्व गोष्टी लोकशाही समोर प्रमुख आव्हानं बनून येत आहेत त्यामुळं किमान तुम्ही विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या संगोपन आणि संवर्धनासाठी अतिशय जागरूक राहिलं पाहिजे